प्रभाग क्रमांक 2 मधील शेळगी इथं केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराकडून जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक 2 मधील शेळगी इथं नवसमता सोसायटी चाकोते नगर श्री वरदविनायक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं पतंजली योग समितीतर्फे केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराकडून गेल्या एक वर्षापासून योगदिनाचं औचित्य साधून योग शिबिर चालू करण्यात आलं होतं. ते आस्थागायत चालू आहे. दरम्यान जागतिक योग दिनानिमित्त पतंजली योग समितीमार्फत मोठ्या प्रमाणावर योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांनी केलं आणि योग शिबिराला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बोलताना केदारनाथ उंबरजे म्हणाले की सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपली तब्येत निरोगी आणि चांगली राहण्यासाठी योगासन ही सध्या काळाची गरज बनली आहे. म्हणून सन 2023 जागतिक योग दिनाचं औचित्य साधून योग शिबिर चालू करण्यात आलं. ते आजपर्यंत चालू आहे. आपलं स्वास्थ्य चांगलं असेल तर जीवनात सर्व गोष्टींवर आपण मात करू शकतो. नियमित योग केल्यानं अनेक आजार बरे होऊ शकतात. म्हणून रोजच्या रोज योग करणं गरजेचं आहे. शेळगी भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही केदारनाथ उंबरजे यांनी केलं. आज 365 आपण या ठिकाणी योग शिबिर करतोय. त्याचप्रमाणे शिवगंगानगर असेल, रामराजनगर असेल, नेहटणा असेल, या मनीषनगर असेल, या अनेक ठिकाणी हा योग शिबिर आपण या ठिकाणी सुरुवात केली. योगामुळं अनेक लोकांना जे काही आजारी होते आजार होतं ते आजार या योग शिबिरामुळं या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि तो शिबिर या ठिकाणी सातत्याने सर्व ह्याच्यामध्ये बसवराज आणि ज्योती मॅडमचं जेवढं वाटा आहे त्याच्यापेक्षा जास्त वाटा जे या ठिकाणी येऊन योगा करतात त्याचा जास्त वाटा आहे. कारण पुढं त्यांनी असल्यावरच त्यांनी या ठिकाणी शिकू शकतात. म्हणून ज्याने यामध्ये 365 आले त्याचंही मी या ठिकाणी वरदविनायक आणि प्राणायामयोगचे सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असंच आपण या प्राणायाम शिबिरमध्ये भाग घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. या प्रसंगी योग शिक्षक बसवराज उंबरजे, योग शिक्षिका ज्योती दुलंगे, प्रसन्नता बनसोडे, अंकिता हिरेमठ, राजश्री धरणे, रागिणी आंबेकर, वैशाली त्रिशूल, वंदना पसारे, तृप्ती काटुलकर, संगीता लालसंगी, लक्ष्मी राजमाने, कविता अंधेकर, अप्पाराव वळसंगे, शिवानंद चडचण, विजयकुमार काटुलकर, शिवलिंग त्रिशूल, जगदीश वळसंगे, रमेश पसारे, योगेश दुलंगे, आशिष आंबेकर आणि परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.